मुंबईची 24 वर्ष कबड्डी खेळाडू सोनाली शिंगटे हिची आशियाई स्पर्धेसाठी कबड्डी संघात निवड झाली आहे. सोनालीचे वडील सुरक्षा रक्षक असून आई खानावळ चालवायची. अतिशय गरीब कुटुंबातील प्रियांकानं इथवर कशी मजल मारली आहे हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. आगामी महिन्यामध्ये जकार्ता इथे आशिया स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्राची सोनल शिंगटे हिची निवड झालेली आहे. ती कबड्डी खेळाडू आहे. विशेष म्हणजे अतिशय गरीब अशा घरातली ही मुलगी आहे आणि तरीही तिनं ही मोठी अशी कामगिरी तिनं संपादित केलेली आहे. याबाबत आपण तिच्याशीच बातचीत करूया. सोनाली, तुझी घरची परिस्थिती अतिशय हलाकीची आहे. तुझे वडील सुरक्षा रक्षक आहेत, आई खानावळ चालवायची, तरीही तू एवढं यश संपादन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. जेव्हा तुझी निवड झाली तुला कळलं त्यावेळी तुझ्या मनात काय भावना दाटून आलेल्या? माझे एवढ्या वर्षीचे प्रयत्न, म्हणजे मी लास्ट 6-7 वर्ष झाली खेळते. या 7 वर्षाचे जे माझे मेहनत होती ती मला असं वाटलं की फळस आली. आणि मला जेव्हा कळालं की सिलेक्शन झालं तेव्हा खूप आनंद झाला. आणि माझ्या घरच्यांनी पण त्यांना, माझी मम्मी तर रडायलाच लागली. आणि म्हणजे माझ्या भावाचं हे स्वप्न होतं की मी इंडिया खेळावं आणि ते पूर्ण झालं असं मला वाटतंय. पहिल्यांदाच तू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेस, किती मोठी जबाबदारी आहे तुझ्या खांद्यावर? भारत हा म्हणजे इतकी वर्ष झाली एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलिस्टच आहे. आणि जे सिनियर प्लेयर होते इंडियाच्या टीममध्ये, तेजाताई, ममताताई, हे जे सिनियर प्लेयर होते ते आता निघून गेले आहेत टीममध्ये. आणि आत्ताची जी बॅच आहे ती यंग आहे पूर्ण. तर आमच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे गोल्ड आत्तापर्यंत मिळत होतं ते कंटिन्यू ठेवणं. किती आत्मविश्वास आहे की आशियाई स्पर्धामध्ये भारत गोल्ड पटकावेल? आत्मविश्वास आहेच की भारत हा मिळवेलच, कारण की एवढी वर्ष भारत खेळतो आहे तेव्हा तो कंटिन्युअसली गोल्ड आहे. आणि आत्ताची जी बॅच आहे ती यंग आहे आणि चांगली आहे, ॲग्रेसिव्ह आहे, तर ते चांगलेच परफॉर्म करतील जे बॅच आहे आमची आत्ताची. ऑल दी बेस्ट. तर सोनालीने हेच म्हटलं की आशियाई स्पर्धांमध्ये जी भारतीय महिला कबड्डी टीम आहे ती अतिशय युवा आहे, आक्रमक आहे आणि म्हणूनच भारतीय महिला कबड्डी टीम जकार्तामध्ये आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक नक्कीच पटकावेल. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई.